शरद पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गौप्य स्फोट. राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत मवियानं कसली कंबर. चिंचवडमध्ये सभा घेत दाखवली एकजूट. राहुल कलाटेंच्या बंडखोरीनं मवियाच्या नाना काटेंना फटका बसण्याची शक्यता. मवियाच्या नेत्यांनी कलाटेंविरोधात उघडली आघाडी. यापुढे परळीला विचारल्याशिवाय राजकीय घडामोड होणार नाही. धनंजय मुंडेंनी दिले लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत. नाशिकच्या लासलगावमध्ये रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या चार गँगमनना रेल्वेनं चिरडलं. कामगारांच्या मृत्यूनंतर रेल रोको. मुंबईच्या रस्त्यावर धावणार आता एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस. पहिली बस मुंबईत दाखल. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुसाट. पुढच्या काही वर्षात स्मार्टफोन होणार जगातून गायब. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची भविष्यवाणी.